पाहुयात संजय राऊत राजकारणातील प्रेम चोप्रा असल्याचं वक्तव्य शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केलेलं आहे. राऊतांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेला त्यांनी यावेळी उत्तर दिलं. रमजानमध्ये जास्त शिरकुर्मा खाल्ल्यामुळे राऊतांवर परिणाम झाला असल्याचं शिरसाट यांनी म्हटलेलं आहे. तर संजय राऊत राजकारणातील प्रेम चोप्रा असल्याचं शिरसाट यांनी म्हटलेलं आहे आणि राऊतांवर परिणाम झाला असल्याचं देखील शिरसाट यांनी म्हटलंय. संजय राऊत हा राजकारणामधला प्रेम चोपडा आहे. त्याला रोज काही ना काही बडबड करून कोणालाही नांदू द्यायचं नाही असा त्याचा चंगा असतो. खरं तर त्यांनी आज जे स्टेटमेंट केले आम्हाला कोंबडीचा खुराडा वगैरे जे म्हणलेलं आहे त्याने ह्या रमजानमध्ये थोडा शिरकुर्मा जास्त खाल्ल्यामुळं त्याच्यावर ते कापायचा याचा सर्व इफेक्ट झाला, प्रभाव पडलेला. एक तुम्हाला सांगतो की ज्याची नसबंदी झालेली असतात त्याला मुलं होत नाही असं म्हणतात, परंतु संजय राऊत हा असा एक चमत्कार आहे, नसबंदी झाल्यानंतर सुद्धा आम्हाला मुलं होतील असं सांगण्याचा पर्याय. जे राऊत म्हणजे काय झाले हे घरात बसल्या बसल्या सगळ्यांचं मनोरंजन झालेलं आहे. बाकी त्या संजय राऊतला एवढं सिरियस घेण्यात काही अर्थ नाही. संजय राऊत बसल्या ठिकाणी अनेक कोट्या करतात आणि उपमर्द करणारी भाषा वापरतात, त्यांच्या त्या बोलण्यामध्ये काही अर्थ नसतो. म्हणून मी म्हटलं की महाराष्ट्रातल्या जनतेला हा घर बसल्या मनोरंजनाचा कार्यक्रम झालाय संजय राऊत म्हणजे.